अशी महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. वरळीत भाजप विरुद्ध उबाठा सेनेमध्ये राजकीय दहीहंडीचे वॉर रंगणार. जांभुरी मैदानातील भाजपच्या दहीहंडीला प्रत्युत्तर देण्यासाठी वरळी नाक्यावर युवा सेनेची हंडी. पुण्यात चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांविरोधात तक्रार. विकास कामांना 3 महिन्यांनंतर ही मंजुरी न मिळाल्यानं शिंदेकडे केली तक्रार. शासन आपल्या दारी योजनेवरून, जयंत पाटलांचा ट्विटरवरून सरकारवर हल्ला बोल. तर टीकेचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून खोचक समाचार. शरद पवार आमच्या हृदयात, दिलीप वळसे पाटलांनी घातली साद. वळसे पाटलांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. राजकारणात अजित पवारांचे सुपुत्र जय पवार सक्रिय होण्याची चिन्ह. बारामतीमधील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाची पाहणी. तर दादांना विचारा, मी तयारच आहे म्हणत दिले राजकीय एंट्रीचे संकेत. अमरावतीमधील धरणग्रस्तांचं मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन. विविध मागण्यांसाठी धरणग्रस्त आक्रमक. रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी, तर बबन गित्ते यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संधी. किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. किशोरी पेडणेकर यांना मोठा धक्का. कथित बॉडी बॅग खरेदी गैरव्यवहार प्रकरणी पेडणेकरांना दिलासा नाही. आणि मोदी सरकारचा मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना होणार मोठा फायदा. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. राज्यात दहीहंडीच्या आयोजन